जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या डॉक्टर भारती पवार यांनी पालघर पासून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली. पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी शहरात यात्रेस सुरुवात केली. फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यात्रेनिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. पाथर्डी फाटा, अंबटलिंग रोड, उपेंद्रनगर, उत्तमनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक व पुढे रॅली निघाली. पवननगर येथे किरण गाडे यांनी क्रेनच्या सहाय्याने 15 फूट उंचीचा हार घालून पवार यांचे स्वागत केले. पाथर्डी फाटा येथून सुरू झालेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी सडा टाकण्यात आला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जनतेला अभिवादन करीत भाजपा नेत्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी घोषणा देत होते. या जनआशीर्वाद यात्रेबाबत केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले. जेव्हा यात्रेला सुरुवात केली ती यात्राचमुळे अशी होती की आपण बघत असाल एकाच ठिकाणी न भेटता आम्ही टप्प्याटप्प्यानं ठराविक ठिकाणी जाऊन आम्ही कार्यकर्त्यांच्या किंवा आमच्या ज्या भेटीला येत आहेत त्यांचे निवेदनं स्वीकारणं असेल, त्यांच्या अडचणी असू, रस्त्यामध्ये कुठे कोविड सेंटरला भेट असेल किंवा वॅक्सिनेशन सेंटरला भेट असेल, मला वाटतं हे आशीर्वाद घेताना हे नियम पाळण्याचा पुरेपूर प्रयत्नही होतो आहे. आमच्याबरोबर एक गाडी आहे की ज्याच्यात सॅनिटायझर मास्कसाठीचे व्यवस्था केलेली आहे आणि वॅक्सिनेशनचं प्रमाण आज सुरक्षेसाठी वाढवत असताना ते देखील आम्ही एक आढावा घेतो आहोत आणि जिथे कमी असेल तिथे ती सुविधा आणण्यासाठी ही यात्रेची गरज तर आहेच, पण त्याच्यातूनच आम्हाला ग्राउंड लेवलला सुद्धा कळतंय की इथे काय पुढच्या भविष्यात काय काम करायचं आहे. आम्ही देखील सातत्याने आवाहन करत आहोत आणि काळजी घेऊनच कमी प्रमाण गर्दीचं राहील एवढंच आम्ही देखील प्रोटोकॉल पाळत आहोत. जनआशीर्वाद यात्रा ही मुळात जेव्हा पालघर जिल्ह्यातनं सुरू झाली, पालघर नाशिक मध्ये येतं आपलं आणि मग नंदुरबार आणि धुळे असा रूट झाल्यानंतर साधारण आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये बाकीचे जिल्हे होते म्हणून नाशिकला कमी वेळ दिला, परंतु नाशिकची मूळची मुलगी असल्यामुळे आणि इथलीच असल्यामुळे इथला आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की आम्हाला एक दिवस जर वेळ मिळाला तर आपण इथे व्यवस्थितपणे आपली यात्रा करू, मला वाटतं याच्यासाठी आजचा हा वेगळा दिवस आम्ही. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरा श्री काळाराम मंदिर येथे यात्रेचा समारोप झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री जयकुमार रावळ, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल डिकले, महापौर सतीश कुलकर्णी, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, माजी आमदार बाळासाहेब सानप, मनपा सभागृह नेते कमलेश बोडके, नगरसेवक सतीश बापू सोनवणे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस जगनअण्णा पाटील, महेश हिरे, नगरसेवक भगवान तोंडे, राकेश तोंडे, श्याम बडोदे, दिनकरअण्णा पाटील, नगरसेविका अलका हिरे, पुष्पा आव्हाड, भाग्यश्री डोमसे, रश्मी हिरे, निलेश ठाकरे, प्रतिभा पवार, महापालिका सर्व भाजप नगरसेवक, विविध मंडळाच्या पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन तिवटे, नवीन नाशिक.